पाणी घालून ऑमलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर, अंड, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, पाणी, हळद, लाल तिखट, मीठ. आज आपण पाणी वापरून ऑमलेट कसं बनवायचं हे पाहणार आहोत. त्यासाठी मी साधारण 1 ते 2 चमचे पाणी घेतलेलं आहे एका बाउलमध्ये. त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून मीठ टाकत आहे आणि हे मीठ मी त्या पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळवून घेणार आहे. मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळतं म्हणून मी पाण्याचा वापर करत आहे आणि हे मीठ ऑमलेटमध्ये सगळीकडे एकसारखं व्यवस्थित लागतं. आता त्याच्यामध्ये मी 1/2 टीस्पून लाल तिखट टाकत आहे आणि तेही मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून हळद आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो आणि कांदा टाकून थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आणि हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये 1 अंड टाकायचं आहे आपण. आणि हे अंड या मिश्रणामध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. अंड फेटताना एकाच दिशेने फेटायचं आहे म्हणजे आपलं जे ऑमलेट आहे ते जाळीदार बनतं. म्हणून अंड फेटताना नेहमी एकाच दिशेने फेटून घ्यायचं. हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे घातलेलं आहे लाल तिखट, मीठ, टोमॅटो, कांदा हे सगळं व्यवस्थित मिक्स व्हायला हवं. एक साधारण 2 ते 3 मिनिट हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. आता मी एक गरम तव्यावरती 1 चमचा तेल सोडत आहे. तेल सोडायचं आहे तव्यावरती कारण ऑमलेट हे आहे आपण टाकणार आहोत ते चिकटलं गेलं नाही पाहिजे म्हणून तेल टाकायचं. आता हे मिश्रण मी त्या गरम तव्यावरती ओतलेलं आहे आणि ते थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. जे मध्ये साठलेलं जे मिश्रण आहे ते थोडं साईडला करून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे ऑमलेट आहे ते जास्त जाड नको व्हायला, व्यवस्थित पातळ व्हायला हवं. आणि ऑमलेट पातळ झालं म्हणजे पचतंही छान. म्हणून मी असं हे जे मध्ये मध्ये मिश्रण आहे ते बाजूला करून घेत आहे. हे मिश्रण असं व्यवस्थित बाजूला करून घेतलेलं आहे. आता याच्या कडेने मी एक थोडीशी तेलाची धार सोडत आहे जेणेकरून ऑमलेट व्यवस्थित निघेल. अगोदर ऑमलेट साईडून मोकळं करून घ्यायचं आहे आणि साईडून मोकळं झालं व्यवस्थित की पलटी करायचं आहे. हे ऑमलेट साधारण 2 ते 3 मिनिट मंद गॅसवरती पचवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता आपलं जे ऑमलेट बनलेलं आहे ते एकदम छान असं बनलेलं आहे.